मी 2:30 वाजता 250 रुपयाची भाजी घेते आणि दररोज माझे 400 रुपये होतात. दोघांमध्ये 400 रुपये होतात. मी सकाळी 6:00 उठते आणि नंतर मी भाजीला विकायला जाते. नंतर भाजी घराघरांनी विकून मग येतो आम्ही घरा. मग घरामध्ये थांबलं ना थोडंसं, अजून थोडंसं भाजी विकायला जातो. थोडीशी संपली नाही तर दुसऱ्या गोळ्यांनी जातो. सगळ्या गोळ्यांनी जात जात मग एक कोणी घेतलं कोणी नाही, तर कोणी सगळेच घेतात तर कोणी नाही घेत. सकाळी 5:30 भाजी आणावं लागते. भाजीमध्ये काही जे भेटेल ते आणावं लागते. भेटल्यावर मग ते इकडं आणून विकावं लागते. जे घेतात ते घेतात, खूप जण घेतात खूप जण घेत नाहीत. आणि अभ्यास करायला थोडंच वेळ भेटते सकाळी, पुन्हा दुपारी थोडं जेवतो पुन्हा करतो पुन्हा अभ्यासाला बसतो. पुन्हा शाळेत जायला खूप आवडते मला. मान खूप दुखते.